लॉग इन करा mumbaitak.in वर। तिसऱ्या लाटेनं या निमित्तानं आपले पावलं आपल्या जिल्ह्यामध्ये टाकलेले आहेत। वीकेंडला 2 दिवस बंद ठेवावं लागणार। नुकतीच COVID-19 संबंधानं आज विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये जी आकडेवारी समोर आलेली आहे ती आकडेवारी लक्षात घेता शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये पुन्हा कडक निर्बंध लावावे लागणार आहेत। सिंगल फिगरची आकडेवारी आतापर्यंत होती ती आता डबल फिगरची झाली आहे आणि 13 पॉझिटिव्ह पेशंट आता सकाळी या ठिकाणी सापडलेले आहेत। आणि आपण सारखे म्हणतो दुसरी लाट आता संपली आणि तिसरी लाट या ठिकाणी येणार, तर तिसऱ्या लाटेनं या निमित्तानं आपले पावलं आपल्या जिल्ह्यामध्ये टाकलेले आहेत। जवळपास 78 सॅम्पल्स आम्ही जिनोम सिक्वेन्ससाठी पाठवलेले आहेत आणि त्यामध्ये आता काय येतं ते बघूया, परंतु काही बंधात्मक उपाय या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला करावे लागतील। उदाहरणार्थ रेस्टॉरंटच्या वेळा ज्या आहेत 10 वाजेपर्यंत त्या 8 वाजेपर्यंत करावं लागणार, दुकानांच्या वेळा ज्या 8 वाजेपर्यंत आहेत त्या 4 वाजेपर्यंत करावं लागणार, वीकेंडला 2 दिवस बंद ठेवावं लागणार, उत्सवाच्या काळामध्ये गर्दी वाढू नये या संबंधीचं आवाहन आम्ही केलेलं आहे, परंतु ते असताना सुद्धा त्यावरसुद्धा काळजी घ्यावी लागेल। आणि मेडिकल मेयो एम्स आणि ग्रामीण भागातील सर्व रुग्णालयांची माहिती घेतली, त्यामध्ये सगळसुद्धा उपाययोजना केल्या जात आहेत। थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर तिसऱ्या लाटेनं आपल्या जिल्ह्यामध्ये पदार्पण केलेलं आहे, त्यामुळं रिस्ट्रिक्शन्स आणखी कडक करणं हे आमच्यासाठी आणि जिल्ह्यातल्या लोकांच्या जीवितांसाठी त्यांचे जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, त्यामुळं ते करावं लागणार आहेत आम्हाला। लॉग इन करा mumbaitak.in वर।